आज आपण एका खजुराच्या गावाला आलो आहोत. खजुराचं गाव यासाठी म्हणतो की या गावामध्ये 52 एकरवर खजुराची लागवड झालेली आहे. आणि ही खजुराची लागवड कशी झाली, लागवड कशी करायची, त्याची मार्केटिंग कशी करायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि सांगायला मला अभिमान वाटतो, या आसोला गावामध्ये म्हणजे तालुका जिल्हा परभणी या गावातील एक सेवानिवृत्त कृषी संचालक आहेत. त्यांनी खजुराचं पीक या गावामध्ये आणलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये 26 एकर खजुराची लागवड आहे. आणि त्यांचं यश पाहिल्यानंतर या गावातील आणखी 26 एकर खजुराची लागवड झालेली आहे. आपण आता पाहू शकताय की ही खजुराचं झाड आहे, आणखी खजूर पिकलेली नाही, तिला थोडा अवधी आहे. माझ्या बाजूला निवृत्त कृषी संचालक महाराष्ट्र राज्य श्री अनंतराव जावळे साहेब आहेत. सर, आपण 2013 सेवानिवृत्त झालात, होय. सध्या 2024 चालू आहे, म्हणजे तुमचं 11 वर्ष चालू आहे सेवानिवृत्त. तर तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर खजूर शेतीकडे कसं काय वळले? याचं कारण असं आहे, विचार केला सेवानिवृत्त झाल्यानंतर की आपण काय केलं पाहिजे. मी MSc हॉर्टिकल्चरमध्ये आहे आणि आम्ही एकंदरीत 6 भाऊ आहोत. 6 भावांनी आम्ही विचार केला की आपल्याला मोसंबी तर काय साथ देत नाही, भारीची जमीन आहे. मग ह्या मोसंबीला पर्याय पीक म्हणून काय आपल्याला काय घेता येईल का, म्हणून ह्या खजुराचा विचार झाला. सध्या आमचे सगळ्यात भाणेबंदी हे कलेक्टर रायगड आहेत. त्यांनी परिपूर्ण क्लायमेटिक कंडिशन म्हणजे वातावरणाची परिस्थिती, जमिनीचा प्रकार, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करून आम्ही एकत्र चर्चा केली आणि ह्या निर्णयापती आलो की आपण बाकीचे काय पिकं घेऊ शकत नाही, पण खजुराचं पीक हे आपल्या भागामध्ये आपण घेऊ शकतो. म्हणून आम्ही 2016 ह्या खजुराच्या लागवडीसाठी प्रवर्तन झालो आणि सुरू केली. तुमच्याकडे आता 26 एकर खजुराची लागवड आहे, होय होय. तुम्ही सांगताय की ही 3 टप्प्यामध्ये लागवड केलेली आहे, होय. तर टप्प्यानी आहे, हो. किती लागवड कशी कशी केली ते सांगा थोडं. आता आपण जे उभं राहिलो ह्या खजुराच्या प्लॉटमध्ये, हा दुसरा टप्पा आहे. 7.5 एकर ही पहिल्या टप्प्याची लागवड आमची आहे. दुसरा टप्पा जे याच्यामध्ये की 14 एकरचा आहे तो टप्पा, म्हणजे 7×21. आणि तिसरा टप्पा जो आहे तो उर्वरित म्हणजे असा 8 ते 10 एकरचा, जास्त किंमत 24 पेक्षा जास्त आमची एरिया कव्हर केलेला आहे. तिसऱ्या टप्प्यातली असे 19, 27, 27, 28 एकरची लागवड असल्यासारखी आहे आमची. आता 3 टप्प्यामधले लागवड अंतर काय आणि त्यापैकी तुम्हाला योग्य कोणतं अंतर वाटलं? हा, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काय केलं की लागवड 8×8 मीटरवर केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये 7×7.5 ची लागवड केली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही तेच लागवडीचं अंतर ठेवलं. कारण काय की पहिल्या टप्प्यामध्ये असं वाटलं की रान खूप आपलं रिकामं राहणार आहे, झाडं एक महिना मिळतील की नाही सांगता येत नाही. पण अशी परिस्थिती अशी आहे, 3 टप्प्याची लागवड झाली. आता आम्ही आमच्या पहिल्या टप्प्याची पाहतोय तर त्या झावळ्या एकमेकाला मिळालेल्या आता. त्याच्यामुळं भारी जमिनी असेल तर आपल्याला नक्कीच 8×8 मीटरचा कमी येऊच नाही अंतराला. आणि हात मध्यम असेल तर मग त्या ठिकाणी थोडा बहुत तुम्ही 1/2 मीटरनं किंवा 1/2 मीटरनं कमी करायला हरकत नाही. तुमची ही भारी जमीन आहे, हो, ब्लॅक कॉटन सॉइल आहे, हो. तर खजुराचं पीक कोणत्या जमिनीमध्ये येऊ शकतं? मध्यम जमिनीमध्ये येते आणि भारी जमिनीमध्ये येते. फक्त एकच याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे की त्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. बरं, आता तुम्ही खड्डे कसे केले आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जातीचे खजूर तुम्ही लागवड केलेली आहे, त्याची कलमं जी असतील किंवा काय आणलं असेल तुम्ही, त्याची किमती काय आणि कुठून आणल्या, बरं, याची माहिती जरा थोडी द्या. आता आपण खड्ड्याच्या बाबतीत पाहिलं, आता पहिल्या टप्प्याचे, दुसऱ्या टप्प्याचे, तिसऱ्या टप्प्याचे जे आपला अंतर लेआउट काढला, लेआउट योग्य पद्धतीने केल्यानंतर 1×1 मीटरचे खड्डे केले तिन्ही स्टेजमध्ये. 1×1 मीटरचे खड्डे केले आणि ते 1×1 मीटरचे खड्डे करून उन्हाळ्यामध्ये आम्ही ते खड्डे शेण, माती, पुन्हा रासायनिक खत ह्याचं वर मिश्रण करून घेतलं आणि मिश्रण करून 1 महिना खड्डे उन्हामध्ये तळल्यावरते मग आपण ते खड्डे पूर्ण भरले
असं भरलं की वर्षी आली पाहिजे, म्हणजे योग्य खताचं मिश्रण करून ते आम्ही हे खड्डे भरलेले आहेत. आता राहिला मुद्दा ह्याच्यामध्ये व्हरायटीचा मुद्दा. व्हरायटी आपण ज्या ही जे प्लांटेशन जे आमचं आहे हे बरही नावाच्या व्हरायटीचं प्लांटेशन आहे. बरही जे की आपण टेबल फ्रूट म्हणून आपण गाबुळ्या बोरासारखं पिकलेलं झाल्यानंतर आपण ते खातो, ती बरी नावाची व्हरायटी. सगळ्या ह्याच्या म्हणजे 52 एकर आमच्या गावामध्ये क्षेत्र जे आहे ते 52 एकर वरते बरीच आहे. हा, त्याचा सीडचा कलर पिकल्यानंतर कसा होतो? हा, पिवळा होतो. फळाचा कलर हा पिवळा होतो याच्यामध्ये, म्हणजे आपल्या गाबुळ्या बोरासारखंच होते याच्यामध्ये. काही लाल पण व्हरायटी दिसतात. हा हा, ही व्हरायटी वेगळी आहे. आता याच्यामध्ये ह्या खजुरामध्ये अनेक व्हरायटी आता वाण आहेत. त्याच्यामध्ये जी आपण लाल म्हणतो ती जी खुनेजी, म्हणजे त्याचा कलर कसा ब्लड लाईक म्हणून त्याला खुनेजी म्हणतो. त्याचे काही 2-4 झाडं आमच्याकडे आहेत. आणि ही जी आहे सगळी पिवळी आहे, बरी व्हरायटी आहे. आता अनेक व्हरायटी आहेत, अजवा आहे, मेडजूट आहे, अनेक व्हरायटी याच्यामध्ये. पण आपल्याकडे जे प्लांटेशन आहे ते पूर्ण बरीचं प्लांटेशन आहे. लाल चांगली, गोडीला का पिवळी? आता कसं आहे की 2 प्रकार आहे याच्यामध्ये. लाल जी खुनेजी नावाची व्हरायटी आहे ती मोठ्या प्रकारची आहे, ती आपण वाळून त्याची खारीक करतो. पण ही जी बरी व्हरायटी जी आहे तर आपला पिकल्यानंतर टेबल फ्रूट म्हणून असं फ्रेश फ्रूट आपण खाऊ शकतो. हिच्या त्याची कलम असतील किंवा रोप असतील कुठून आणली आणि साधारणतः त्याची किंमत काय? बरं, आता हे जे आपण जे प्लांटेशन पाहतोय 26 एकरवरचं म्हणा हे करा, 26 एकरचं प्लांटेशन आम्ही पूर्ण टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपाची लागवड केलेली आहे. टिश्यू कल्चरची रोपं आणलेली आहेत, लागवड केलेली आहे. आणि त्या टिश्यू कल्चरचं असल्यामुळे त्याचा कॉस्ट जास्ती यायची. एक रोप आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 3,500 पडलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 3,500 पडलं, आणि तिसऱ्या टप्प्यात मात्र 4,000 रुपयाला एक रोप पडलं आम्हाला. शिल्डिंग जे आणले आम्ही, सॅपलिंग करा म्हणून आपण टिश्यू कल्चरचे, हे सगळे मादीचे आहेत सगळे याच्यामध्ये. आणि हे आपण गुजरातमधून आणलेले आहेत. गुजरातमधील म्हणजे कसं आहे, ॲक्च्युअली हे जे प्लांटेशन सीडलिंग तयार जे झालेले आहे हे एक युनायटेड किंगडमच्या लॅबमधलं रोप तिथं आणलेलं आहे. एक रोपवाटिका आहे अतुल लिमिटेड म्हणून रोपवाटिका आहे तिथं. ही केमिकल कंपनी आहे पण डीलरशिप त्यांच्याकडे आहे. त्यांनी लंडनमधल्या लॅबमधलं रोप आणून त्या ठिकाणी हार्डनिंग केलं आपल्या इथं, म्हणजे वापी वलसाडला त्या ठिकाणी हार्डनिंग करून मग आम्हाला 1 वर्षानंतर आम्हाला त्यांनी दिलेलं आहे हे रोप. आणि काही लोक सीडचं पण लावतात ना? नाही, बरोबर आहे. का आपण टिश्यू कल्चरकडेच का गेलो याचं कारण आहे की हे डायव्हर्सिफिकेशन येतं या प्लांटचं. मेल वेगळा, मेल प्लांट वेगळा, फिमेल प्लांट वेगळे. आपण टिश्यू कल्चर शिडलिंग शीडपासून रोप तयार करून देखील लावू शकतो, पण ती गॅरंटी नाही आहे. आपल्याला सगळं फिमेल प्लांट पाहिजे. हे कसं आहे आणि शिडलिंगपासून रेस केलं तर त्याच्यामध्ये गॅरंटी नाही हे की फिमेल प्लांट असेल म्हणून. आपल्याला ह्याच्यामध्ये बागेमध्ये 5-10% मेल प्लांटची गरज आहे, मान्य आहे, परंतु आपल्याला फ्रुटिंगसाठी आपल्याला फिमेल प्लांटच पाहिजेत. म्हणून आपण टिश्यू कल्चरच्या माध्यमातून सगळे आपण हे फिमेल प्लांट खरेदी केले. ही मेल प्लांट कशासाठी लावायचे? हा, मेल प्लांटपासून आपल्याला पोलन पावडर कलेक्ट करणं फार आवश्यक आहे. आणि पोलन पावडर कशासाठी कलेक्ट करायचं आहे, ज्यावेळेस आपण व्यापार दृष्टिकोनातून बागेची निगराणी करतो त्यावेळेस पॉलिनेशन म्हणजे पराग सिंचन करण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. पराग सिंचन करण्यासाठी आपल्याला मेल प्लांटपासून आपल्याला पोलन कलेक्ट करावंच लागतं, परागकण. आणि त्याच्यानंतर आम्हाला आर्टिफिशियल जसं कापसाद्वारे आपण कापसाचं क्रॉसिंग करतो क्रॉसिंग त्याप्रमाणे याला देखील आपल्याला एका इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे त्याचं पोलन पावडर त्या घडावर त्या फुलावर कणसावर फवारावं लागते. कलम लावली टिश्यू कल्चरची, ती लावल्यानंतर साधारणतः उत्पादन कधी सुरू होते? हा, उत्पादन 3 वर्षांनी सुरू होते. लागवड केल्यापासून 3 वर्षांनी उत्पादन सुरू होते. थोडस क्लिअर करतो याच्यामध्ये. 3 वर्षांनी म्हणजे काही 2 वर्ष तिकडे त्या नर्सरीमध्ये आणि याच्यामध्ये लॅबमध्ये झालेलं असतात, कारण 5 वर्षांनी असं म्हणूया आपण. म्हणजे लॅबमध्ये 2 वर्ष लावल्यानंतर 3 वर्ष तुमचे 3 टप्पे आहेत. पहिली बाग जी आहे पहिला टप्पा ती किती वर्षाचा? आता 7 वर्षाचा टप्पा आहे. दुसरा आता 4 वर्षाचा आहे. आणि तिसरा आता 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा आहे. तर मला सांगा पहिल्या टप्प्यामध्ये उत्पादन किती आलं साधारणतः, दुसऱ्यामध्ये किती आलं आणि तिसऱ्यामध्ये किती आलं? पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या वर्षीचं उत्पन्न 18 टन आलं. पहिल्या टप्प्यात 3 बाग पुन्हा, त्याच्यानंतर पुन्हा 25 वर गेलं. आणि आता पुन्हा तिसऱ्या वर्षी आम्हाला 30 टन वर गेलं. आणि चौथ्यापैकी आम्ही ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्हाला
35 ते 40 टनापर्यंत गेले होते. कमीत कमी एका झाडापासून किती शेत उत्पादन येतं आणि हायस्ट तुम्हाला किती आलेलं आहे आणि सरासरी जर काढली तर किती येतं? हा, आता एका झाडापासून कमीत कमी आपल्याला जर समजा आपण 5,000 गळं धरली तर 50 किलो उत्पन्न येते. आणि आम्ही असं रेकॉर्ड केलंय काही काही झाडाचं की 3-3 क्विंटल पर्यंत उत्पन्न गेले, 3 क्विंटल पर्यंत उत्पन्न गेलेले. म्हणजे पोटेन्शियल तर एका झाडाचं पोटेन्शियल 3 क्विंटल गुणिले आपण असं करूया की त्याला 100 गुणू आपण, म्हणजे किती झाले 30,000 रुपये झाले एका झाडापासून आपल्याला 30,000 रुपयांना मिळते पोटेन्शियल बरं का. आणि 50 गुणिले आपण जर समजा 100 केलं तर 5,000 रुपये एका झाडापासून 5,000 कमीत कमी उत्पन्न येतेच येते. इकडे या, आता हे तुमचा घर आहे. हा, आता हा घर पिकल्यानंतर साधारणतः किती किलोचा होईल? हा 20 किलोचा घर होता बघा. 20 किलो एका लढीमध्ये हे बघा 5 किलो ही लढ आहे. 5 किलो तर कसं कमीत कमी याच्यामध्ये असते. 5 किलो हो. आता किती लढी असतील बघा ना. आता एकदम म्हणजे वजन म्हणजे उचलू शकत नाही ना. नाही ना, आताच किती वजन यायचं बघा ना. म्हणजे एकदम आपण हँडल करू शकत नाही एवढं वजन आहे. कव्हर केलेल्या तुमच्या पाठीमागे पिशव्या दिसतात. कसं करायचं हे आपल्याला? याचं एक तर काय की आपल्याला पावसापासून याचं संरक्षण व्हावं. पावसापासून पाणी पडलं नाही ना खराबच होत ना, कारण फळ हे नाशवंत आहे. काय होतंय याचं खराबच होत आहे. आता याच्या बाहेर बॅगिंगची प्रक्रिया खराब होते. बॅगिंगची प्रक्रिया जी आहे आम्हाला आता हे काय हे आता सुरू केलेलं बॅगिंगची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे फळ लागल्यानंतर परागसिंचन झाल्यानंतर हो हो किती दिवसात बॅगिंग करताय सुरू? तरी समजा महिना 1.5 महिना सुरू होतो. आता ही बॅगची किंमत काय? आता हे बॅगची किंमत असं 30 रुपये असते. आणि आता ही कधीपर्यंत ठेवायची बॅग? आता ही काढीपर्यंत ठेवायची आपण. आता अनुभव येतो सांगतो. पहिल्या वर्षी आमचं बॅगिंग केलं चुकलं कसं हे जे माझा हात येत आता. आता हे असं बॅगिंग केलं असं बांधली पण ह्या ठिकाणी असं आम्ही दोरी बांधली आणि हे असं फनेल सारखं ओपन राहिलं. हे असं ओपन राहिलं असं त्याच्यामुळे काय की पडलेलं पाणी याच्यातून एंट्री झाली असते आणि घर नाचला. पण त्याचा आम्ही अनुभव आणत काय करे चिकटपट्टी या ठिकाणी लावली. आता पाणी याच्यातून जात नाही. पहिली फक्त दोरीच बांधली होती. हा दोरीच बांधली होती असं आहे. चिकटपट्टी पण आता फनेल टाईप म्हणजे नसळ्यासारखं झालं होतं इथं. बरं, हा हे अनुभव माणूस शिकत होते काय त्यामध्ये. तरी आता ही पिशवी जी आहे ती किती वर्ष चालते? आता गेल्या वर्षीच्या पिशव्या आहेत आमच्या. दोन चार नाही येणार या वर्षी. आता वापरली आता आमचा हे दुसऱ्या वर्षी अनुभव आहे. आता तुमचं पॉलिनेशन झाल्यानंतर साधारणतः फळ कधी काढायला येते? 4.5 महिन्यांनी येते. 4.5 महिन्यांनी पॉलिनेशनच्या डेट पासून आपण काउंट केला तर 4.5 महिन्यांनी फळ तयार होते. 4.5 महिन्यांनी आता जानेवारी मध्ये आलं तर तुम्हाला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून अर्धा. बर 4 ते 4.5 महिन्यामध्ये घट येतो. आता यावर्षी काय झालं पाऊस पडल्यामुळे यावर्षी लेट झाला हंगाम. लेट झाला. आता हे जाते आता जुलैच्या फर्स्ट जाते असं वाटतं मला. म्हणजे साधारणतः तुमचा गेल्या वर्षी कधी तुमचा हार्वेस्टिंग सुरू झालं कधी संपला होता बाग? गेल्या वर्षी आमचा मे एंडला सुरू झाला. यावेळेस आता आमचं नेमकं सुरू झालं होतं. असं होतं म्हणजे मार्केटिंग मे एंडला सुरू झालं. हो, आता यावर्षी पावसाळा उशीर हर हे बाग लेट फुटली. लेट फुटली. म्हणजे किती हार्वेस्टिंग किती दिवस चालते? 1.5 महिना असते बघा. 1.5 महिना हो. बरं, 1.5 महिना कशी बी जाते. आता याचा जी विक्रीची व्यवस्था आहे हो तुम्ही कशी राबवलेली? आता विक्रीची जी व्यवस्था आहे जी आहे ना आपण सगळेच मार्केट टॅकल केलेला. लोकल मार्केट, डिस्टंट मार्केट म्हणजे दूरची बाजार तिकडेही आपण टॅकल केलेली आहे. याच्याशिवाय आम्ही काय केलं आहे इथं रोड स्टॉल लावलेला आहे. म्हणजे तुमचा रोडवर शेती हो आणि रोड रस्त्यावर हो इथंच माल आमचा 4-5 टन माल इथंच कटतो. 5-1 टन माल कटतो आणि त्याच्याशिवाय मग आता बॉम्बेला पार्सल आहे. बॉम्बेतील मालला पार्सल आहे. दिल्लीपर्यंत माल गेला आपला. बेंगलोरला जातो. पुन्हा तुमचं पुण्याला मुंबईला तर आहेच आहे. बर बर. हो आणि ह्याच्याशिवाय बीटला देखील पाठवतो आम्ही. कुठं? लोकल बीटाला. बर मार्केटमध्ये. बर बर. इथे पाठवतो आपण. बर, काढणी करायची म्हणजे कशी केली जाते? आता याची काढणी दोन पद्धतीने केली जाते. आता हा सगळाच घड एकदम पिकत नसतो. हा ही जी बिहरी पडली पिकली ती आपण पहिल्यांदा तोडी घेतो काही दिवस चालते. पण नंतर काय होतं पूर्ण गडद पिकून जातो. इथून कट करायचा, तिथं ग्रेडिंग पॅकिंग हाऊस मध्ये न्यायचा. इथून कट करायचा. हो इथून कट करायचा. बर हो. आणि तिकडं
बॅकिंग आहे. पॅक हाऊस आहे तिकडे, आपण पाहिलं ते पॅक हाऊस आहे. त्या पॅक हाऊस मध्ये बेरी अशा दोन्ही पद्धती येतात. बेरी तोडून आपण पॅकिंग करू शकतो किंवा अशा लडीच्या लडी देखील असं कट करायच्या आणि द्यायच्या मध्ये भरून टाकायच्या. आणि ते कशामध्ये पॅकिंग करतात? हे आमच्या जीएनएफचं आम्ही बॉक्स स्टार्ट केलेला आहे. बॉक्स स्टार्ट केलं कसं आहे की गंगा नारायण फार्म म्हणून आमच्या नाव, आई वडिलांच्या नावानं फार्म आहे, त्याचं नाव आहे. त्या जीएनएफ आम्ही ब्रँड तयार केलाय, त्याला मान्यता हे केली आहे. आणि त्या अर्धा किलोच्या पॅकिंग मध्ये आपण दरवर्षी सर्व झाडाला फळ येतात. हो, सगळे झाड राहतात काही? नाही नाही, असे तसे अल्टरनेटचे काही बागायचं नाही आतापर्यंत ते आले, कारण काय की नवीन बाग आहे ना. आणि काही वॉलेशन मध्ये काय गपलत होती का? हा होती ना. बघा आता आता याच्यामध्ये हे आपण जो पाहिलं ना आता, हा हे बघा, हे याच्यामध्ये पॉलिनेशनचा प्रॉब्लेम थोडा झाल्यामुळं काही बेरी याच्यामध्ये मोठा आल्या आता, काही याच्यामध्ये दोन बेरी आणि काही बारीक आहेत. हे त्रिफळा म्हणतो आपण, एक दोन तीन हे त्रिफळा म्हणतो. हे अनपॉलिनेट झाल्यामुळे त्रिफळ राहतो. म्हणजे पॉलिनेट झालं ते अशी एवढी बेरी असे बघा मोठी होती. हा, त्यावेळी थोडीशी काय पावडर मध्ये थोडासा ड्रॉबॅक आला, त्याच्यामुळे ते म्हणजे डिफेक्टिव्ह पावडर असावं कदाचित, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. हा मोठा प्रीरिक्विजिट आहे. आपल्याला मेलचे झाडे 10% पाहिजे म्हणजे पाहिजे. आज 5% 5 ते 10% राहू द्या, काय फरक पडत नाही. कारण कसं आहे की आपल्याला पावडर शिवाय आपण हे पुढे जाऊ शकत नाही. स्वतःचा पावडर असल्या खात्रीच असते. आपण गुजरात मधून 16,000 रुपये किलो प्रमाण पावडर आणले तिकडून तिकडून, पण ते काय आता ते चांगले म्हणताना आपण चांगलं म्हणायचं, असाच प्रकार झाला. कदाचित समजा डिफेक्टिव्ह असेल पावडर, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला. म्हणजे पॉलिनेशनची पावडर तुमची नराची घरचीच पाहिजे? घरची पाहिजे पावडर, बाहेरची नाही. नाही बरं, मेल त्या प्रमाणामध्ये मेल प्लांट लावायचे म्हणजे लावायचेच. आता ह्याच्यामध्ये ही एकदा झाड लावल्यानंतर त्याचं आयुष्य किती उत्पादन? आता आयुष्य म्हणजे आता कमीत कमी 40 वर्ष झाड काय घडलं. बरं, नारळासारखंच आहे. बरं, ह्याला पाण्याची व्यवस्थापन कसं करतात तुम्ही? पाण्याची ड्रिप किती लागतं? पाणी ड्रिप आहे. मोसंबीचं आता उगा इतकं लिटर इतकं म्हणण्यापेक्षा मोसंबीला जेवढं पाणी लागतं याला कमी पाणी लागतं. आता बऱ्याचदा समज काय आहे, खजूर म्हणलं की वाळवंट आठवतं, पाणी लागत नाही. बरोबर आहे, पण मग ह्याला पाण्याशिवाय येऊ शकत नाही. आता आपल्याकडे हे आता आमचा अनुभव असा आहे 4-5 वर्षाचा की याला पाणी लागत आहे याच्यामध्ये. बरं, त्यावेळेस आपण मॅनेजमेंट टॅक्सीच्या कमर्शियल दृष्टिकोन पाहतो ना, त्याला ह्या मॅनेजमेंट म्हणजे इरिगेशन मॅनेजमेंट आलं, पुन्हा फर्टिलायझर मॅनेजमेंट आलं. याला खत वगैरे किती लागतात? हा, याला प्रत्येक झाडाला 50-50 किलो शेणखताची मात्रा पहिल्या वर्षी दिली आम्ही, तीच पुन्हा दुसऱ्या वर्षी देखील 25 किलोनी वाढवली, चौथ्या वर्षी असं जवळजवळ 1-1 क्विंटल पर्यंत आपण याला शेणखताची मात्रा आपण याला दिलेली आहे. रासायनिक खताची मात्रा माझ्या थोडी आम्ही 250 ग्राम प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्षी 2 वेळा टाकतो. ठिबक नाही का? नाही नाही, ऍप्लिकेशन. बरोबर, दोन्ही बाजूनी चर खोदायचा आणि त्याला आपण त्यामध्ये ते शेणखतामध्ये रासायनिक खत मिसळून टाकून द्यायचं. शेणखत टाकायचं आणि मग त्या रासायनिक खत टाकायचं. समजा याच्यामध्ये आता ऑक्टोबरमध्ये एकदा आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर जुलैमध्ये एकदा, जून जुलैमध्ये. आता कोणतं पीक आलं त्याला रोग किडे आलेच. हो, हे झाड गेलेलं दिसतंय. हो, हे झाड जे लाल भुंगा याचा लाल, त्याला आपण इंग्रजीतून रेड पाम विविध असं म्हणतो. ह्या लाल भुंग्यामुळे झाड गेलेलं आहे. व्हेरी व्हेरी डेंजरस पेस्ट, हा फार घातक आहे. सगळ्यात घातक पेस्ट. काय करतो ह्या? हे काय करतो, हा पूर्ण झाडाला पोखरून टाकतो. कंप्लीट काय पोखरलेला हे गोष्ट आहे त्यामध्ये, पूर्ण गिरमिटासारखं झाड सगळं पोखरून टाकतो आणि मग काही किडा बी याच्यामध्ये. हा मेलेला आहे त्याच्यामध्ये. हो, वेळीच जर समजा याला कंट्रोल नाही केलं तर झाड कम्प्लीट जातं. हे झाड पूर्ण केलं बघा. ह्याला नेचर ऑफ डॅमेज, नुकसान करण्याचं स्वरूप कसं, लक्षात कसं घ्यायचं? आता याच्यामध्ये काय करतं हे, की असा ज्या वेळेस हा किडा लागतो त्यावेळेस असा भुसा बाहेर येतो. भुसा बघा, हे असा भुसा बाहेर येतो. हे भुसा आहे असा, भुसामध्ये कोश असतो, लागिन कोश असतो आणि लाळ्या अशा बाहेर निघतात. इथे ही अशी प्रौढ किडी निघते बघा. प्रौढ किडी काय करते, चित्र पाडते का? सगळ्या याच्या म्हणजे लार्वी डॅमेजिंग याची हे काही पाहिजे. हे कोश एक बघा, हे असा जे आहे ना, हे कोश अवस्था म्हणजे अवस्था आहे बघा. कोश अवस्था आहे, कोश असतो. हा, याच्या निघून गेला असं कदाचित दिसतोय. कोश आहे का? बघा बरं,
तयार व्हायला आढळतो. ऐका, हा प्रो निघाला की पुन्हा डॅमेज करतो तो. त्याच्यात सोंड बघा त्याची विविध आहे. सोंड खूप मोठे. हा, सोंड पूर्ण असं पोखरून काढतोय. असं छिद्र पाडतो. हो, छिद्र पाडतो. आळी पण छिद्र पाडते. हो, आळी पाडतो. देखील खाते अंडी घालतो का? हो हो, मध्ये अंडी घालतो. बाबा, याची प्रोजेक्ट पाहून मला आकडा सांगता येणार नाही याचा, पण फार न्युमरस आहे. बर. हा, बरोबर. सगळ्या आळ्याच निघतात. बरोबर. मग हे कंट्रोल कसं करतात? कंट्रोल क्लोरोपायरिफॉस 50% जे आहे ना सायपरमेथ्रिनचं, त्यांना स्प्रे घेतो आणि आणि कंट्रोल करतो आपण. बरं, ही एक कीड झाली सगळ्यात डेंजरस. डेंजरस. दुसरं कीड कोणती? ही दुसरी जी आहे गेंड्या भुंगा, त्याला इंग्रजीतून आपण रिनोसरस बीटल म्हणतो. त्याला गेंड्या काय म्हणायचे? याच्या अंगाच्या डोक्यावर शिंग असते, म्हणून त्याला गेंड्यासारखे शिंग असते, म्हणून त्याला गेंड्या भुंगा म्हणायचे. ही दोन कीड झाले, रोग काय येतो का? रोगाचा प्रॉब्लेम याचा नाहीये. तू काय करतो? तो देखील असा शेंडा खातो. शेंडा खातो तो. शेंडाच खातो? शेंडा खातो तो. वरचा कोंब? हो, वरचा कोंब. त्याला आपण त्याला सुई म्हणतो मराठीतून, आणि इंग्रजीतून हर्ट म्हणतो. तो कोंबच खातो तो. वाढ थांबते. वाढ थांबते. हो हो, पण त्याचा वाढ काय कालावधी थांबते, आणि नंतर पुन्हा दुसरा कोंब येतो, निघतो. पण त्याला वेळीच नाही पडत, ते खलास करतो. त्याला नाही, त्याला एकच आहे की बाग लावल्यानंतर डेली सर्वेक्षण याचं होणं आवश्यक आहे. नेचर ऑफ डॅमेज कसं असतं हे बघितलं पाहिजे. की भुंगा लागलाय का हे दररोज बघितलं. आपण डायग्नॉस्टिक म्हणतो त्याला. आपण डायग्नॉस्टिक दररोज झालंच पाहिजे. सर्वे दररोज झाला पाहिजे. चक्कर गड्याची किंवा मालकाची झालीच पाहिजे बागेला. दिसला की? हो, दिसला की मग त्याला क्लोरोपायरिफॉसची द्रावण करायचं, इंजेक्ट करायचं मध्ये त्या छिद्रामध्ये. हो, गेंड्या भुंगाला आपण इंजेक्ट केलं, त्याच्यामध्ये औषध टाकली की वरून ते हे क्लोरोफायरिफॉस सिमिकंठ आहे, ते ताबडतोब सफोकेशन होऊन ते पटकन बाहेर येतो. आपण ही दुसऱ्या टप्प्यातली बाग पाहिली. आता आपण पहिल्या टप्प्यात कसली ती बाग पाहू. आता ही पाठीमागचं जी तुमची बाग आहे ही पहिल्या टप्प्यातली, 7 वर्षाची. हो, आपण जी उभी होती. हो, आता हे तुम्ही जसा जसा टप्पा संपेल तसं तसं खालची पान वळून जातात. हो, उंची वाढते. हो हो, काढायचं कसं नंतर उंची गेल्यावर? हा, आता याच्यामध्ये काहीच्यामध्ये ज्याला झाडावर चढायची सवय ते व्यवस्थित काढू शकतात, काही अडचण नाही. आपल्याकडे हे ट्रेन माणसं बी आहेत. आपल्याकडे कुठले आहेत माणसं? हे झारखंडचे माणसं आहेत. झारखंडचे? हो, बरं. झारखंडचे माणसं घरी झारखंडच्या माणसं आम्ही पॉलिनेशनसाठी बाकीच्या प्रक्रिया कशा आणलेली, आणि बाकीच्या पाणी पडायला काही अवघड नाही याच्यामध्ये. ते आपल्या कोयत्याने पाणी पडता येतात. शिडी ने काढता येतात. आता काही शिडीचा उपयोग आम्ही करतो ना, पाणी काढण्यासाठी, काटे काढण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी शिडीचा उपयोग आता करावाच लागतो. तुमच्या एकूण 6 भावाच ही सगळं शेती आहे. हो हो, जरी कागदावर वाटणी झाली असली तरी मॅनेजमेंट आम्ही तिकडे पाहतो याच्यामध्ये. आता मॅनेजमेंट साठी म्हटलं याच्यामध्ये आम्ही 6 पैकी आमचे माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ स्वर्गम इन्चार्ज प्लांट लीडर असल्यामुळे ते पूर्ण पॉलिनेशनचं पूर्ण पोलन आणणे, पोलनची व्हायब्रिटी पाहणे ते करतात, मिश्रण करून देणे. सांगायचं म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की 100% पोलन वापरत नाहीत आपण. त्याच्यामध्ये आपण फेस पावडर आणि चारकोल त्याच्यामध्ये मिक्स करून आपण फवारणी करतो. याच्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट चार्ज. 6 जण हे सगळं काम बघतात. एकूण 6 भावाची फॅमिली आहे. कागदावर वाटणी झालेली. बरोबर. परंतु मॅनेजमेंट मात्र पहिले जे 2 भाऊ आहेत ते पहिलेपासून शेती करतात. साहेब तिसरे का? तिसरे हे साहेब आहेत. हे कृषी संचालक म्हणून निवृत्त झाले. यांच्या नंतरचे भाऊ जे आहेत ते शिक्षक म्हणून निवृत्त झाले. आणि 5व्या नंबरचे जे भाऊ आहेत ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठला प्लांट ब्रीडर आहेत. प्लांट ब्रीडर आहेत, सर्व्हिस मध्ये येते. आणि 6व्या नंबरचे जे भाऊ आहेत ते श्री किसन जावळे, हे रायगड येथे जिल्हाधिकारी आहेत. तुम्ही आता सगळ्याच मॅनेजमेंट करता आणि आपल्या हिश्याचे पैसे जे मार्केटिंग. आता बऱ्याच जणांनी शेतीला तुमच्या खजूरच्या शेतीला भेट दिलेली, तर लोक लागवड करतात का? लागवड करायची मनामध्ये प्रगाढ इच्छा असते, परंतु ज्या वेळेस सॅपलिंगची किंमत तिच्या विचारात घेतली एकदम माणूस विचारातच पडतो, गंभीर होतो. त्याचं कारण काय की एका सॅपलिंगची किंमत 4000 रुपये आहे. आणि आपण पाहिजे एकरा झाडं जर बघितले तर 60 झाडं बसतात. आणि 60ची किंमत का आपण काढली, 60 × 4000 म्हणजे 2,40,000. फर्टिलायझर्स आहे, ठिबक आहे, सगळं 3 लाख तर मोकळे लागतात.
तीन लाखाला खर्च येतोच येतोच. त्याच्यामुळे थोडस मेन बेसिकली ह्या शार्पनिंगच्या किमतीला लोक मागास खूप लावायची इच्छा लोकांची. गव्हर्नमेंटची स्कीम आहे नाही ना, स्कीम केली पाहिजे. गुजरातमध्ये स्कीम केली आणि शासनाने याला सबसिडीचा काहीतरी विचार केला पाहिजे. तुमचं सक्सेस पाहिल्यानंतर तुमच्या गावामध्ये पण लागवड वाढली म्हणतात. हा किती झाली? 26 एकर लागवड झाली. तुमची 26 आणि त्याची 26 52 एकर. त्यांची फ्रुटिंग मध्ये आली? नाही नाही, ती तिसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा? तिसऱ्या टप्प्यामध्ये. बरं, तिसऱ्या टप्प्यामध्ये. तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे आता लोक वळलेत हळूहळू. हो हो, वळले. आता याच्यामध्ये एक सांगतो, लोक वळालेत परंतु याच्यामध्ये याला पुढचं पुढचं फॉरवर्ड लिंकेज जे मार्केटिंगचं मार्केटिंगच्या पेक्षा कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी लिंकेज देखील पाहिजे. आता मला तुमच्या फार्मवर दोन कोल्ड स्टोरेज दिसले, कसे टिकले ते? एक लहान कोल्ड स्टोरेज केले 7 टनाचं, पण त्याच्यामध्ये आमच्या टनानी माल निघाला. 30-40 टन माल निघाला ठेवायचा कुठं? मग त्याच्यामुळं पुढची स्टेप आम्ही त्याच्यामध्ये 40 टनाचं ते कोल्ड स्टोरेज केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय भेटतो होतं की हा लोड शेडिंगचा मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये. जर समजा लोड शेडिंग केली तर कोल्ड स्टोरेज ठेवून काय उपयोग नाही, फार खराब होते. म्हणून त्यासाठी आम्ही एक्सप्रेस फिडर देखील घेतलेला आहे. तो ठेवला होता यावर्षी. किती ठेवला होता? 10 हेक्टर ठेवला होता यावर्षी. आणि किती दिवस ठेवला होता? नाही काय झालं, ते राहिला 15 दिवस राहिला, पण एकदा काय झालं लाईन गेल्यामुळे आमचा माल पूर्ण डॅमेज झाला. डॅमेज घ्यायला एकदम खराब झाला. एकदम किती वर्ष ठेवू शकता ते? महिना, 1.5 महिना राहते. आता याचा अनुभव आम्हाला असा आहे की कोल्ड स्टोरेज मध्ये देखील आपण कम्प्लिटली महिनाभर ठेवू शकतो. कसा अनुभव आला, आपल्या फ्रीजर मध्ये जर समजा आपण डीप फ्रीजर मध्ये जर पॅकेट ठेवले तर महिनाभर राहतात. आणि तुमच्यामुळं तुमचं गाव बदलतंय हे पाहून तुम्ही म्हणजे सेवानिवृत्त होऊन सेवा निवृत्त होऊ शकता. तुम्ही आणखी शेतकऱ्याला सेवा देताय. हा, निवृत्तीनंतर सेवा तुम्ही देताय. ही फार छंद आहे आपल्याला. फार मोठी गोष्ट. आणि आम्ही सर्व्हिस मध्ये तुम्हाला पाहिलं की बेस्ट एक्सटेन्शन वर्कर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. फार फार तुमचं म्हणजे कौतुक करावं तेवढं तुमच्या फॅमिलीचं कमीच आहे. आणि सगळ्या साहेबभावांनी एकत्र येऊन एकत्र कुटुंब ठेवून तुम्ही जी शेती करता ती पण वाखाण्यासाठी. आम्ही नाव काय दिलेलं? समन्वयातून समृद्धीकडे.